जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना नंदुरबार पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नंदुरबार रेल्वे स्थानकावर आज दुपारी त्यांचे आगमन झाले असता अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना नंदुरबारसाठी नंदुरबार ते पुणे ही रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले। नंदुरबार ते पुणे रेल्वे सेवा हा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असून याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील ही मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झाली नसून नंदुरबार ते पुणे रेल्वे अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही। तरी नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात, परंतु प्रवासात त्यांची गैरसोय व आर्थिक नुकसान होत असते। या गोष्टी लक्षात घेता नंदुरबार ते पुणे रेल्वे सुरू करण्याबाबतचे निवेदन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे। यावेळी नंदुरबार पालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, कमल ठाकूर, अनिल चौधरी आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आज सुरत दौऱ्यावर, उत्सवात्मक सुरत दौऱ्याच्या याच्यावर आले होते। त्यांनी नंदुरबारमध्ये व्हिजिट दिली आणि या व्हिजिट कारणामुळे आपल्याला जे नंदुरबारचं रेल्वे स्टेशन होतं हे आधुनिक अजून कशा पद्धतीने बनवता येईल, त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलं की व यामध्ये अजून नवीन नवीन वंदे भारत रेल्वे मी करणार आहोत, स्टेशन सगळे डेव्हलपमेंट करणार आहोत। परंतु या स्टेशनमध्ये अजून काही काही गोष्टी होत्या की नंदुरबारपासून तर पुण्याला जाण्यासाठी भरपूर जनतेची मागणी आहे आणि तीही लवकरात लवकर पूर्ण करावी या संदर्भात मी लेखी लेटर दिलेलं आहे। त्यानंतर अपंगांसाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून 2 नंबर 3 नंबरमध्ये जाण्यामध्ये फार मोठ्यापर्यंत त्रास होतो, त्यामध्ये एक्सिलेटर बसवण्यासंदर्भातला बी विषय आम्ही घेतलेला आहे। त्यानंतर अपंगांसाठी या स्टेशनवरनं मागच्या डब्यापर्यंत जाण्याला किंवा पुढच्या याला त्रास होतो, तर त्यासाठी ती इलेक्ट्रिक कार जी येते, इलेक्ट्रिक बाईक, त्याची मी मागणी केलेली आहे। असे अनेक गोष्टी आहेत, परंतु आता त्यांनी ज्या सांगितलं की ह्या डेव्हलपमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहेत। लिफ्ट बसवण्याचं प्रयोजन त्यांच्या अगोदरपासून होतंच, पण एक्सिलेटर बसवायचं का लिफ्ट बसवायचं ह्या गोष्टीचा विचार करून ते लवकरात लवकर आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने या मागण्या नंदुरबारकरांसाठी, नंदुरबार स्टेशनसाठी आपण मागणी केलेली आहे।